नमस्कार, मी महेश कोरे आपलं तिसरीच्या वर्गामध्ये सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण तिसरीच्या वर्गातील रिव्हिजन 2 हा टॉपिक बघणार आहोत। यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू जस्ट अ रिवाइज। दुसरीच्या इयत्तेमध्ये आपण काय बघितलं आहे याचं फक्त आपल्याला काय करायचं आहे, रिवाइज करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे, एक प्रकारची उजळणी करायची आहे। तर काय दिलं बघा, तिथं लुक अँड से, इथं काय आहे लुक अँड से, म्हणजेच काय, पहा आणि म्हणा, पहा आणि म्हणा। आता बघा, तिथं देअर हॅज बीन गिवन सो मेनी वर्ड्स ऑन द स्लेट, आणि ते तुम्हाला एका पाटीवरती एका फळ्यावरती काय दिलेत, काय असे भरपूर शब्द दिलेत। देअर हॅज बीन गिवन सो मेनी वर्ड्स टू यू। फर्स्ट वन इज बॅग, बॅट, बॉय, बनाना। ईच वर्ड स्टार्ट्स विथ अ पर्टिक्युलर लेटर। इवन इथ आपण परवाच्या लेसनमध्येसुद्धा बघितलं की तिथं काही BCP आणि T ही चार अक्षरं बघितली, ह्या चार अक्षरापासूनच ही सुद्धा शब्द काय झालेत, बनलेली आहेत। तर बघा काय पहिला शब्द, तर पहिला आहे बॅग। इथं तुम्हाला चित्रात दिसत असेल बॅग, BAG, इथं आपण असं लिहितो त्याचं स्पेलिंग म्हणायचं आपल्याला BAG, बॅग, जे आपण बॅग स्कूल शाळेची बॅग वापरतो, इवन ट्रॅव्हलिंगला जाण्यासाठी वापरतो। बॅगेचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्यातलीच आपली ही एक बॅग आहे, दॅट इज स्कूल बॅग। नेक्स्ट वन बघा, बॅट, बॅट, BAT, बॅट। नेक्स्ट थर्ड वन कॅप, CAP। CAP, कॅप। त्यानंतरचे चित्र आहे कॅट, CAT, CAT, कॅट। बघा अति सुंदर आपली गोंडस अशी एक मांजर आहे, जे आपल्या सर्वांचीच लाडकी असते, आवडती असते। आपण प्रत्येकजण काय करतो ते, इवन प्रत्येकाच्या घरात कदाचित पेट ॲनिमल म्हणून काय आहे आपल्याकडं आहे। याचं स्पेलिंगसुद्धा आपल्याला माहिती असायला हवं, पाठ असायला हवं, दॅट इज CAT, कॅट। मी म्हणत असताना काय करा, तुम्हीसुद्धा म्हणण्याचा प्रयत्न करा, CAT, कॅट। त्यानंतरचं आहे क्लॉक। आता क्लॉक आपण सगळ्यांनी बघितलं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, CLOCK, क्लॉक म्हणजे घड्याळ। घड्याळ काय करतं, वेळ दाखवतं, आपलं काय चाललेलं आहे, कुठं, इवन सगळं काही आपल्याला घड्याळाच्या काट्यावरती वेळ दाखवण्याचं काम हे घड्याळनं केलेलं आहे। स्पेलिंग बघा, CLOCK, क्लॉक। त्यानंतर आहे, आता हे काय ओळखा बघूया आपण, हे काय, हे कशाचं चित्र आहे, दिस इज द पिक्चर ऑफ अ कॅरट। कॅरट, गाजर, खाण्याचा पदार्थ आहे, आपण खातो। इवन आपल्या अतिशय चविष्ट गाजराचा हलवा आपण याच्यापासून बनवतो, अतिशय सुंदर आहे कॅरट। पुढचं चित्र आहे आपल्यासाठी पॅन। पॅन हा शब्द, आता इथून पुढचे मात्र शब्द कसे होतात, पी ह्या शब्दापासून सुरुवात झालेले पाहायला मिळतील। पॅन, PAN, पॅन, किंवा मराठी सांगायचं झालं तर कढई। आपण याचा काय करतो, कढईमध्ये जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये याचा आपण वापर करत असतो, पॅन। त्यानंतर आहे पॅरट, पोपट, पक्षी आहे हा, अतिशय सुंदर आहे पक्षी। इवन त्याची चोच बघा कशी आहे, त्याला पेरू खायला आवडतात, असा आपला काय आहे हा पोपट। त्यानंतर आहे पॉट। पॉट म्हणजे भांडे, त्याचं स्पेलिंग POT, तुम्ही म्हणायचं स्पेलिंग हे पाठोपाठ POT, पॉट। हे आपण जेवणासाठी याचा वापर करत असतो, घरी आपल्या असतात, याच्यात जेवण आपण बनवतो। त्यानंतर आहे पोटॅटो, बटाटा। पोटॅटो स्पेलिंग बघा, POTATO, पोटॅटो। पोटॅटो म्हणजे बटाटा, बटाट्याची भाजी आपण करतो, पोटॅटो आपण खातो, अतिशय चविष्टसुद्धा आहे ते। त्यानंतर टेबल। आता मगापासून सगळे शब्द पीपासूनचे होते, आता पुन्हा इथं आपलं लेटर चेंज झालेलं आहे। कोणतं लेटर चेंज झालं आहे, टी। हियर वी हॅव स्टार्टेड विथ द लेटर टी। आता हे चित्र जे आपल्यासमोर आहे ते आहे टेबल, TABLE, टेबल। त्यानंतर चित्र आहे बघा टँक, पाण्याची टाकी।
एवं प्रत्येकाच्या घरामध्ये असते. पाणी साठवण्यासाठी आपण या टाकीचा वापर करतो. टँकचं स्पेलिंग TANK. इथं आणखीन एक चित्र आहे टँकचं. हे सुद्धा चित्र आपल्या घरामध्ये अशीच टाकी असेल, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, पाणी साठवून ठेवतो की ज्याच्यावरून आपल्याला पाण्याचा वापर करता येईल. त्यानंतर जे आहे टोमॅटो, टोमॅटो स्पेलिंग बघा TOMATO, टोमॅटो. हा टोमॅटोसुद्धा इव्हन भाजीचाच प्रकार आहे हा. इव्हन टोमॅटोची भाजी प्रत्येक किचनमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, तुमच्या डब्यातसुद्धा असतो प्रत्येक भाजी टोमॅटो आपल्याला पाहायला नक्कीच मिळतो. त्यानंतरचं आहे टॉप. आता टॉप म्हणजे काय, तर भोवरा. भोवरा आपण दोरीच्या साहाय्याने आपण काय करतो, भोवरा हा फिरवतो. भोवरा इव्हन एका खेळण्यातला हा प्रकार आहे. इव्हन तुम्ही कदाचित खेळला असेल, तुम्हाला खेळतासुद्धा येत असेल. इव्हन त्यानंतर याचे रंगीबिरंगी प्रकारसुद्धा आहे. तुमच्या घरीसुद्धा एखादा टॉप असू शकेल. टॉप, त्याचं स्पेलिंग TOP. आता टॉप आणि पॉट दोन्ही शब्द सेम आहे. पॉटचं स्पेलिंग POT आणि टॉपचं TOP. हा इथं फरक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा बॉल. बॉल हे काय आहे, BALL, बॉल. चेंडू आपण म्हणून त्याला मराठीमध्ये. त्यानंतर कॉक. कॉक म्हणजे कोंबडा. त्यानंतर तो कॉकचं स्पेलिंग COCK. नेक्स्ट पिक्चर आहे पॉन्ड. तळ आहे छोटंसं आपलं, हे डबकं म्हणून आपण त्याला, अतिशय पाणी साठलेलं आहे त्याला आपण पॉन्ड म्हणतो. पॉन्ड म्हणजेच तळ, डबकं. POND, पॉन्ड. यानंतरचं बघा कोणतं चित्र येते आपल्यासाठी, टायगर. बघितलं आहे का टायगर आपण कसा इव्हन अतिशय रागाने एका प्रशिकाऱ्या एका प्राण्याचं प्राण्याला भक्ष बनवण्याचा तो काय करतो, इथं प्रयत्न करतो आहे. टायगरचं स्पेलिंग TIGER. चालेल, मग अशा पद्धतीने काय आहेत, ही काही तुम्हाला स्पेलिंग्स इथं दिलेली आहेत. मग हे स्पेलिंग असल्यानंतर याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही बरेचसे शब्द आपण इथं बघितलेले आहेत. त्यामध्ये बघा बॅग बघितलं, बॅट बघितलं, बॉय बघितलं, बनाना असेल, कॅप असेल, कॅट असेल, ही सगळे आपण स्पेलिंग इथं पाहिलेली आहेत. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, पेज नंबर 4 असणारे इव्हन पेज नंबर 4 असणारे जे काही प्रश्न दिलेत त्यामध्ये बघा तक्त्यात पुढील गोष्टी शोधा व त्यांची नावे सांगा. आता याच्यामध्ये बघा पहिल्यांदा कोण, टू ॲनिमल्स. पहिल्यांदा आपल्याला दोन प्राण्यांची नावं सांगायची आहे, दोन प्राण्यांची नावं सांगायची आहे. त्यानंतर थ्री थिंग्ज यू प्ले विथ, अशा तीन गोष्टी की ज्याच्यासोबत तुम्ही खेळताय खेळू शकताय अशा गोष्टींची इथं तुम्हाला नावं सांगायची आहेत. आणि दोन पक्ष्यांची नावं, टू बर्ड्स. बर्ड्स म्हणजे पक्षी. कोणकोणते बघितला, आपण एक पॅरट बघितला, त्यानंतर आणखीन एक आपण पक्षी बघितला तो म्हणजे कॉक, COCK, कॉक. ही तुम्हाला इथे लिहायची आहेत. आणि फोर थिंग्स वी ईट, आपण अशा चार वस्तूंची नावं सांगायची आहेत की ज्याचा आपण खाण्यामध्ये वापर करतो, खाण्यासाठी त्या गोष्टींचा आपण इथं वापर केलेला आहे याचासुद्धा इथं आपण सांगणं गरजेचं आहे, सांगणं अपेक्षित आहे. तर ठीक आहे, आपण इथेच थांबतो आहे. ही स्लाईडसुद्धा मी तुम्हाला पाठवतो आहे पुन्हा एकदा, ती घरी बघा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. आणि हे जे खाली सांगितलं 2, 3 आणि 4 हे 4 प्रश्न आहेत, ते 4 प्रश्न सोडवून तुम्हाला पाठव. ठीक आहे, थँक्यू.